नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर 2021 ची डिसेंबर महिन्याची ही मंथली एक्सपायरी होती आणि उद्यापासून 2022 वर्षामध्ये आपण एक्सपायरीसाठी प्रवेश करतोय. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील मित्रांनो, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलं होतं की बाबा मार्केटमध्ये आज देखील आपल्याला कोणतीही मोठी मुवमेंट अपेक्षित नाही, मार्केट जे आहे ते साईडवेज राहणार आहे. एक्झॅक्ट त्यानुसार मार्केटनं मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील साईडवेज मार्केट राहिलेलं आहे. ऑप्शन सेलर जे आहेत त्यांना खूप चांगला प्रॉफिट आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील झालेला आहे. ऑप्शन बायरला खूप टफ आजचं ट्रेडिंग सेशन गेलेलं आहे. आणि मी ते पण सांगितलं होतं की बाबा तुम्ही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड करत असताना बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरा, प्रत्येक डीपमध्ये बाय करा. आणि साधारणतः आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जे आहे तिथं पण सांगितलं होतं बाबा 34,900 आणि आपला बाजारबोल टेलिग्राम चॅनलला आपण सांगितलं होतं 34,900 वर जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत तुम्ही बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरा. आणि 34,900 मार्केटनं ब्रेक केल्यानंतर वाटत होतं की मार्केट एक मिनिट खाली जाईल, पण ऍक्च्युली तसं मार्केटमध्ये झालेलं नाही. आणि हायर साईडला मार्केट 35,100 वर जाणं आपल्याला अपेक्षित नव्हतं, तर एक्झॅक्ट 35,130 आसपास 35,063 बँक निफ्टी जो आहे तो फायनली काय झाला या ठिकाणी क्लोज झालेला. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेत झालं तर निफ्टी बँक निफ्टी या दोन्ही इंडेक्सनं आज एक साईडवेज मार्केट म्हणजे मुवमेंट जे आहे ते आपल्याला दिलेली आहे. आणि आजचं प्राईस ऍक्शन जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर मार्केट या ठिकाणी ओपन झाल्या एक डाऊन साईडला स्पाईक आली, त्यानंतर ओपनिंग प्राईसच्या आसपास एंड ऑफ द डे मार्केट जे आहे ते काय झाले क्लोज झालेलं, म्हणजे कालच्या क्लोजिंग प्राईसच्या ऑलमोस्ट जवळ मार्केट जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला क्लोज झालेलं दिसून येते. आणि मित्रांनो, डे कॅन्डलवर जर मार्केटला तुम्ही ऑब्झर्व केलं तर मार्केट अजून देखील या ठिकाणी निफ्टी इंडेक्स असेल, बँक निफ्टी इंडेक्स असेल, हे दोन्हीच्या दोन्ही इंडेक्स एका महत्वाच्या मुव्हिंग अवरेजच्या खाली आहेत. आज बँक निफ्टी 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या खाली क्लोज झालाय. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स परत आज मित्रांनो या ठिकाणी 50 दिवसाचं मुव्हिंग अवरेजचा जो आहे त्याला, सॉरी 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजला लोला टच केले. हायर साईडला मार्केटने या ठिकाणी 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या वरती क्लोजिंग दिले. आणि हायर साईडला मार्केटसाठी 50 दिवसाचं मुव्हिंग अवरेज जो आहे हा मेन रेजिस्टन्स आहे. अजून पण आपल्याला मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण आय थिंक माझा एक असा अंदाज आहे मार्केटमध्ये पुढील 4 ते 5 दिवसामध्ये किंवा जानेवारी 2022 ची जी फर्स्ट वीकली एक्सपायरी आहे ह्या एक्सपायरीसाठी मार्केटनं खूप मोठं कन्सोलिडेशन केलंय. FIचा डेटामध्ये एक मिनिंगफुल चेंज जो आहे तो होणं आपल्याला ह्या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे. मे बी पॉसिबल मार्केट अजून पण काही दिवस साईडवेज राहण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. टेक आणि ऑप्शनचा डेटा पॉईंट मित्रांनो आजचा बघण्यासारखा नसतो, कारण का वीकली एक्सपायरी असल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पोझिशन स्क्युअर ऑफ झालेला असतात, त्यामुळे तो डेटा आपल्याला बघणं थोडं कॉम्प्लिकेटेड ठरतं किंवा त्याच्यावरून एक क्लिअर डिसिजन घेतात ना. मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स हायर साईडला किंवा लोअर साईडला जर सेल करायचं असेल, त्या ठिकाणी अग्रेसिव्ह काही शॉर्ट पोझिशन किंवा लॉंग पोझिशन घ्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकत असताना तुम्हाला या ठिकाणी काही डेटा पॉईंट जो आहे तो बघणं गरजेचं आहे. जसं की बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा तुम्ही जर 10 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर चार्ट बघितला तर ह्या 10 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या चार्टवर तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या बँक निफ्टीमध्ये क्लिअर दिसतील. कारण का बँक निफ्टीमध्ये मित्रांनो पाठीमागं ज्या वेळेला 20 डिसेंबरला जे मार्केट प्रचंड मोठं गॅप डाऊन ओपन झालं होतं तो गॅप मार्केटने या ठिकाणी एकदा भरून काढला. आणि हा गॅप भरून काढल्यानंतर मार्केट कंटिन्यू बेसिसवर डाऊन साईडला काय करतंय ट्रेड करतंय, म्हणजे बँक निफ्टीनं जी रेंज तयार केली ही साधारणतः 400 ते 1,000 पॉईंटची रेंज आहे ती बँक निफ्टीनं, किंवा 700-800 पॉईंटची रेंज एक मार्केटनं तयार केली. ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी जो आहे तो ट्रेड करतोय. पण मित्रांनो बँक निफ्टीसाठी एक महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की मार्केट प्रत्येक वेळेला हायर साईडला लो जे आहे ते काय करायला या ठिकाणी तयार करत आहे, हे पण आपल्यासाठी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि इकडून मार्केट डाऊन साईड आलं म्हणजे या ठिकाणी एक ट्रँगल पॅटर्न जो आहे तो फॉर्मेशन होतोय. मे बी ह्याचा ब्रेकआउट हायर साईडला होऊ शकतो किंवा लोअर साईडला होऊ शकतो. हा ब्रेकआउट जर हायर साईडला या वीकली एक्सपायरीमध्ये झाला तर मार्केट सावकाश काय होईल वर जाईल, पण हा जर ब्रेकडाऊन डाऊन साईडला झाला तर मार्केटमध्ये एक शार्प फॉल जो आहे तो आपल्याला बघणं अपेक्षित आहे. आणि उद्या मित्रांनो फ्रायडे आहे, त्याचबरोबर शनिवार रविवारी मार्केट परत बंद राहील. आणि त्याचबरोबर ओमिक्रॉन असेल आणि कोविडच्या संदर्भात अजून काही न्यू डेव्हलपमेंट पुढील 1 ते 2 दिवसात होणं अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या देखील मार्केट काळजीपूर्वक ट्रेड करेल किंवा एक कॉशियस मूडमध्ये उद्या पण मार्केट राहील. आणि मार्केटमध्ये तिथे एक मोठी मुवमेंट उद्या पण आपल्याला अपेक्षित नाही, पण अनफॉर्च्युनेटली मार्केट सडनली सरप्राईज देखील करू शकतं, कारण का मार्केट जास्त वेळ एका रेंजमध्ये इंडेक्स थांबत नसतो. विशेषतः बँक निफ्टी इंडेक्स तर एका रेंजमध्ये कधी थांबत नसतो, पण आता बँक निफ्टीचा जर विचार केला तर 24, 28, 30 ह्या पिरियडमध्ये बँक निफ्टी टोटल एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. आणि पॉसिबल बँक निफ्टी ही रेंज उद्या किंवा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्रेक करण्याचा प्रयत्न
करणार आहे. मग मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टी जर आपल्याला बाय करायचं असेल तर निफ्टी कुठून बाय करायचं? मित्रांनो, मार्केटचं टेक्निकल सेटअप ऑप्शनच्या डेटा पॉईंटमध्ये कोणताही चेंज नाही, चार्टिकल लेवल्स देखील सेम आहेत. त्यामुळे मित्रांनो, आज गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपण ज्या लेवल निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी बाय आणि सेल करण्यासाठी कन्सिडर केल्या होत्या, सेम त्याच लेवल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्रायडेसाठी देखील कन्सिडर करायचे आहे. आणि माझा अंदाज आहे की बाबा, निफ्टी इंडेक्स जो आहे, ह्या निफ्टी किंवा बँक निफ्टीला जर अप्पर साईडला किंवा लोअर साईडला जायचं असेल तर एक मोठ्या गॅप अप किंवा गॅप डाऊन सहित ही जी रेंज तयार केली आहे मार्केटने पाठीमागच्या 3-4 ट्रेडिंग सेशनची, ही ब्रेक करावी लागेल. ही ब्रेक केल्यानंतर मार्केटमध्ये मिनिंगफुल मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे निफ्टीसाठी कालचा सेम लेवल असतील, बँक निफ्टी निफ्टीसाठी देखील मित्रांनो कालचा सेम लेवल मी उद्या फॉलो करणार आहे. तोच व्ह्यू माझा उद्या देखील मार्केटवर बुलिश आणि बेरिश असेल, त्याच लेवलसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण काय करायचं, तुम्हाला काम करायचं. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला अजून एक विनंती आहे, आपला अडवान्स टेक्निकल अनालिसिस आणि ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स जो आहे तो साधारणतः 7 जानेवारीपासून सुरू होते. मित्रांनो, ह्या कोर्समध्ये तुम्ही काय शिकू शकता, काय करू शकता, स्टॉक मार्केट नेमकं काय आहे आणि तुम्ही जर कोर्स केल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये काय चेंज होऊ शकतो हे जर बघायचं असेल तर आत्ता जी बॅच माझी संपलाय, ह्या बॅचचा एक जबरदस्त फीडबॅक जो आहे तो 1 तासाचा फीडबॅक मी नॉन एडिटेड, म्हणजे कोणतंही एडिटिंग न करता जसा फीडबॅक आला ऍज इट इज लाईव्ह लेक्चर मधला फीडबॅक काय केलाय रेकॉर्ड करून मी युट्यूबला शेअर केलेला आहे. आणि आय थिंक माझ्या माहितीनुसार मित्रांनो, हा भारतातला पहिला फीडबॅक आहे जो एखाद्या कोर्सचा पूर्णपणे डिटेल फीडबॅक जो आहे तो काय करण्यात आलाय, ऍज इट इज युट्यूबला शेअर करण्यात आलेला आहे. असा फीडबॅक ह्याच्या अगोदर कुणीही शेअर केलेला नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तो फीडबॅक जरूर बघा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग किंवा अडवान्स टेक्निकल अनालिसिस जर शिकायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या कोर्सचा विचार करू शकता, आज टाकलेला व्हिडिओ एकदा बघू शकता. आणि बँक निफ्टी उद्या बुलिश असेल 35,300 ह्या पण सेम गुरुवारच्या लेवल आहेत, म्हणजे गुरुवारच्या एक्सपायरीसाठी 30 डिसेंबरच्या ज्या लेवल होत्या त्याच लेवल उद्या देखील काम करतील. बँक निफ्टीमध्ये देखील उद्या देखील आपल्याला ह्याच रेंजमध्ये मार्केट काम करणं अपेक्षित आहे. आणि मार्केट जोपर्यंत मोठ्या गॅप अप किंवा गॅप डाऊन साईडला किंवा अपसाईडला जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मुवमेंट येणार नाही. धन्यवाद, थँक्यू.